कोरोनाच्या संकटातून सावरून पाहणाऱ्या रायगड जिल्ह्यात आता बर्ड फ्लूच्या संसर्गाने शिरकाव केलाय. या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन पेण तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर अर्चना जोशी यांनी केले. मी डॉक्टर अर्चना जोशी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून मी इथे कार्यरत आहे नोव्हेंबर 2020 पासून. आणि सदन कुक्कुट विकास गट पेण पोल्ट्री म्हणजे थोडक्यात पोल्ट्री ही जी शासकीय पोल्ट्री आहे याचा माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार झालं असं की 12 जानेवारी ना जानेवारी म्हणा जानेवारीला आमच्या पोल्ट्रीमध्ये सुरुवातीला 42 पक्ष्यांची आम्हाला जरा कंडिशन फार नाजूक वाटली आणि असं वाटलं की ट्रीटमेंट देऊन ते पक्षी ओके होतील पण मरतूक सुरू झाल्यावर बरोबर दुसऱ्या दिवशी 13 तारखेला आम्ही त्यातले 5 पक्षी सकाळपर्यंत 80 पक्षी आमचे अजून दगावले आणि मग ते 5 पक्षी आम्ही पुन्हा रोग नियंत्रण जे आमचं मेन ऑफिस आहे तिथे पुढील तपासणीसाठी पाठवले. कारण बर्ड फ्लूची थोडी हवा इतर जिल्ह्यातून आमच्यापर्यंत माहिती येत होती मग हे बर्ड फ्लू आहे की नाही ह्याचा निष्कर्ष होण्यासाठी आम्ही ते पुण्याला पाठवले आणि पुण्यावरून ते पक्षी मग पुढे भोपाळला पाठवण्यात आले आणि 16 तारखेला बरोबर आम्हाला कळवण्यात आलं की आमचे जे पक्षी आम्ही पाठवले होते ते बर्ड फ्लू पॉझिटिव्ह निघाले. ज्या क्षणी आम्हाला हे कळालं की बर्ड फ्लू आमच्याकडे पॉझिटिव्ह निघालेलं आहे तर नियमानुसार आमच्या पोल्ट्रीतले जे पक्षी आहेत ते आम्हाला त्याच दिवशी नष्ट करावे लागतात. तर रात्री अगदी 12 वाजेपर्यंत आम्ही थांबून ते आमच्याकडचे जे पक्षी शिल्लक राहिले होते 281 ते आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही नीट काळजी घेऊन आम्ही ते नष्ट केले. त्याच्यानंतर ती जी प्रक्रिया असते की एकदा बर्ड फ्लू डिक्लेअर झाला की लोकांमध्ये जी भीती निर्माण होते की आपल्याला माणसांना त्याच्यापासून काही हानी होते का तर या सगळ्या गोष्टींचे अवेअरनेस जे काही असतं तो त्यासाठी मी काय केलं सर्वप्रथम की आमच्या पोल्ट्रीपासून 1 किलोमीटर अंतरावर जेवढे नगरसेवक आहेत किंवा BDO गटविकास अधिकारी CO मॅडम या सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करून तहसीलदार मॅडम या सगळ्यांची आम्ही एक सभा घेतली. कारण आपल्याला आणखीन बांधकाम विभागाचा सहभाग लागतो तालुका आरोग्य अधिकारी ह्यांचा सहभाग लागतो फॉरेस्ट ऑफिसर्सचा सहभाग लागतो. कारण हे पक्षी जे आहेत हा जो रोग आहे हा मायग्रेटरी बर्ड्समुळे आपल्याकडे येतो कुणाचा दोष नसतो कुठलाही पक्षी कुठेही जाऊन तो येऊन व्हायरस थ्रू हा रोग आपल्याकडे येतो. तर फॉरेस्ट ऑफिसरचा पण त्याच्यात तेवढाच सहभाग आहे तर त्यासाठी या सगळ्या यंत्रणांची आम्ही तहसीलदार या समितीचा अध्यक्ष असल्याकारणाने एक सभा घेतली आणि त्या सभेत सगळ्यांना सांगितलं की हा बर्ड फ्लू म्हणजे काय आहे कसा पसरतो माणसांमध्ये जी भीती असते तर ती भीती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला. कारण आपल्याला वाटतं की अरे आपल्याला काही झालं तर काय होईल कोविडसारखं काही आहे का तर तसं काही नाही आहे. हा रोग जरी माणसांमध्ये झाला तर त्याची लक्षणं अगदी साधारण असतात सर्दी खोकल्यासारखी म्हणजे ह्याच्यात काही आपल्याला फारसं काही होत नाही सर्दी किंवा खोकला होतो आणि हा आजार माणसांमध्ये पसरण्याची शक्यता अगदी नगण्य म्हणतात ना तशी आहे. त्यामुळे माणसांनी तर अजिबात घाबरू नये या रोगाला बर्ड फ्लूला. फक्त काळजी अशी घ्यायची आहे की चिकन आणि अंडं जे आपण खाण्यासाठी घाबरतो आहे तर ते करू नये. कारण चिकनमध्ये जेवढं चांगलं प्रोटीन आपल्याला मिळतं ते कुठेच मिळत नाही आणि ते पण स्वस्तात मिळतं मुख्य म्हणजे अंडं हे पण अतिशय स्वस्त आणि मस्त 5 रुपयात तुम्हाला एवढं चांगलं प्रोटीन कुठेच मिळणार नाही. तर मी एवढंच सांगेन की चिकन आणि अंडं हे जास्त उकळवून खा तुम्ही बंद करू नका खाणं. 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत हा व्हायरस जर उकळवला तर तो मरून जातो आणि अंडं जर काही लोक कच्चं खाण्याची सवय असते तर ते खाऊ नका. चिकन त्याच्यापेक्षाही जास्त नेहमी जे आपण उकळवतो त्याच्यापेक्षाही जास्त उकळवून ते खा. कृपया बंद करू नका चिकन आणि अंडं खाणं एवढी मी सगळ्यांना विनंती करते. आणि जो काही प्रकार आमच्या पोल्ट्रीत नाईलाज असतो झाला मायग्रेटरी बर्ड्समुळे तर त्याची आम्ही पूर्णतः काळजी घेतलेली आहे. पशुसंवर्धन विभाग पूर्णतः सज्ज आहे या सगळ्या रोगाला फेस करण्यासाठी. काल पण आम्ही अंतोरे पाटनोली म्हणजे आम्हाला एक यादी कलेक्टर ऑफिस आणि भूमी अभिलेख या विभागाकडनं 1 किलोमीटर एरिया हा त्यांनी आम्हाला सांगितला. कारण आमचं विभाग आहे पशुसंवर्धन विभाग आहे बरोबर तर 1 किलोमीटर हा एरिया कुठपर्यंत येतो कारण कुणी आम्हाला विरोध करायला नको म्हणून ती यादी आम्ही त्यांच्याकडनं मागितली रितसर.
तर ती यादी आम्हाला काल त्यांनी दिली, त्यानुसार आम्हाला जी यादी आली त्यानुसार आम्ही अंतोरे, तरणखोप इकडे आमच्या ऑफिसजवळ जो काही एरिया माढा कॉलनी इथले पक्षी जप्त केले आणि त्यांना नाईलाज असतो, दयामरण द्यावं लागतं शासनाच्या जी आरनुसार, शासन निर्णयानुसार, तर ते आम्ही केलं आणि साधारण लोकांची भावना आपल्या घरच्या पक्ष्यांबद्दल इतक्या जोडलेल्या असतात की आम्हालाही ते फार कठीण गेलं ते करताना, पण ते करावं लागलं डॉक्टर म्हणून. आणि लोकांनीही आम्हाला खूप सहकार्य केलं, काही ठिकाणी विरोध झाला पण पोलीस आमच्याबरोबर होते, पोलीस यंत्रणा, CO, नगरपालिकेच्या CO मॅडम या सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, इव्हन गटविकास अधिकारी ह्यांच्याकडनं आम्हाला खूप सहकार्य झालं.